आमचं 46वं वर्ष राम मंदिर गणेशोत्सव मंडळ आणि ह्या मागच्या कोरोनाच्या काळात एकदम शांततेत कार्यक्रम आणि कला सांस्कृतिकचे कार्यक्रम दरवर्षी आम्ही घ्यायचो, पण ते आता कोरोनाच्या काळात जरा थोडंसं आम्ही कमी केले, म्हणजे की गर्दी नको, म्हणजे जास्त उत्साहित नको, आणि उत्साहित नसल्यामुळे लोक पण थोडेफार कमी यायला लागले गणपतीमध्ये, आणि खाली येणं वगैरे माणसं यायचे पण जरा आरतीला कमीपणा असायचा जरा. आणि आता ह्या वर्षापासून जे परमिशन दिले, जे चालू झाले, तेव्हापासून भजन असतं आमच्याकडे, सत्यनारायण महापूजा असते, आणि इतर खेळ वगैरे असतात आमच्याकडे, संगीत खुर्ची वगैरे महिलांसाठी असतात. बाकी इतर जसं जसं कोण सांगेल आपल्या मंडळातले कार्यकर्ते, तसं आम्ही कार्यक्रम पण घेतो. आणि सजावट म्हणून आपल्याकडं दरवर्षी, म्हणजे जवळजवळ 10 ते 12 वर्ष झाले सजावट म्हणून, ऋषभ मोहिते म्हणून ते स्वतः कार्यकर्तेत, आणि ते सगळं डेकोरेशन मंडळाचं तेच करतात आमचे. एक लहानपणापासून असं आहे की आम्ही जसं जसं आमचे नवीन, म्हणजे आपलं नवीन नवीन आम्हाला जे जसं बघायला भेटते की मोठे मंडळवाले आमचे मोठी माणसं जे करायचे डेकोरेशन असायचं अख्ख्या मुंबईमध्ये मुलुंडमध्ये, तर फेमस म्हटलं तर आमचं मंदिर पण असायचं, गणेश मंदिर फेमस होतं, गणपती होतं. डेकोरेशनच्या बाबतीत बोललो तर आमचा फर्स्ट क्रमांकच असायचा मुलुंडमध्ये, आणि आमच्या ह्याच्यामध्ये सरगम आणि राम मंदिर गणेशोत्सव मंडळ ह्यांच्यामध्येच फर्स्ट पारितोषिकसाठी म्हणजे चालायचं की फर्स्ट पारितोषिक कुणाला भेटणार, मग जास्त करून आमच्या दोघांमध्येच मुलुंडमध्ये फाईट चालायचं. विघ्नहर्ता जाता जाता एकच सांगेन की जेवढे मंडळाचे कार्यकर्ते आहेत, सोसायटीतले आहेत सगळे, गणपतीला जे म्हणजे आवड निर्माण करतात त्यांना त्यांचं म्हणजे चांगलं भलं व्हावं, कुठलीही कामं होतात. आणि तसं बोललं तर आमच्या गणपतीला कोणी नवस वगैरे बोलतात, आमचा गणपती म्हणजे मुंबईमध्ये मंदिर वगैरे आणि मंदिर असल्यामुळे की आमचं गणपती 10 दिवसाचा हा फेमस आहे, म्हणजे जिथं जाईल तिथं, म्हणजे जिथं जाईल तिथे लोक बाहेरची येतात आणि नवस पूर्ण होतंच त्यांचं, आणि अजूनही लोक बाहेर गेलेले ते लोक इथं गणपतीला 10 दिवसाच्या ह्याच्यामध्ये येतातच.